पाल चावणे ही काही गोष्ट नवीन नाही आहे, परंतु पाल चावल्यानंतर काय उपाय केले पाहिजे हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. पाल विषारी असल्यास त्याचा धोका अधिक बळकावतो, म्हणूनच त्याचा धोका वाढण्याआधीच काही घरगुती उपाय करणं महत्त्वाचं असतं. पाल चावल्यानंतर तो भाग तात्काळ गरम करावा, म्हणजे किमान 20 मिनिटं गरम पाण्यात तो भाग राहिल्याने इन्फेक्शन पसरण्यास कमी होते. पाल चावल्यानंतर त्या भागावर कापसाच्या बोळ्यानंतर अँटीसेप्टिक लोशन लावून स्वच्छ करा, त्यानंतर अँटीबायोटिक क्रीम लावा. डॉक्टरांच्या मदतीने इंजेक्शन वगैरे तुम्ही घेऊ शकता. पाल चावल्यानंतर त्या जागी सूज आल्यास तात्काळ बर्फाचा शेक द्यावा. थेट जखमेवर बर्फ लावू नका, जखमेच्या आसपासच्या भागावर बर्फ लावा. हळदीमध्ये अँटीबायोटिक गुणधर्म असल्यामुळे कोणत्याही जखमेवर हळद फायदेशीर ठरते. तेलात हळद मिसळून लावल्याने रक्तात विष पसरण्यास धोका कमी होतो. पालीचे दात अत्यंत लहान असतात, चावल्यानंतर अनेकदा ते जखमेमध्ये राहू शकतात. तुम्हाला दात दिसल्यास ते तात्काळ काढून टाका, जेणेकरून शरीरामध्ये कसल्याही प्रकारचं इन्फेक्शन होणार नाही.